बँगलोर राष्ट्रीय महामार्गाला पुराचा फटका बसलाय. शिरोली जवळ वाहतूक कोंडी झाली आहे तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेनं आपलं रौद्र रूप आहे ते धारण केलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता 91 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि एका राष्ट्रीय महामार्गासह 70 अधिक मार्ग आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं अनेक मार्गावरील वाहतूक आहे ती प्रभावित झालेली आहे. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर, शाहूपुरीतील कुंभार गल्ली, बापट कॅम्प यामध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं खरं तर मोठं नुकसान आहे ते झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं जिल्ह्यातील 5,500 अधिक नागरिकांचं आहे ते सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर देखील पाणी आल्यामुळं हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळं धीम्या गतीनं वाहतूक आहे ती पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची सुरू आहे. लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र जे आपल्याला वाहनांच्या या ठिकाणी पाहायला मिळतं. एकूणच जर पाहिलं तर राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत. त्यामुळं पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होती की काय अशी एक शक्यता आहे ती आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.